सद्गुरु, आजकालच्या आम्हा तरुणांचं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कमी आहे, तर अशा वेळी आपला कुठला जवळचा व्यक्ती विश्वासघात करतो त्यावेळी काय करायला हवं? या मुलीचा आधीच प्रेमभंग झाला. बघा, कुणीतरी तुमचा विश्वासघात करू शकतो किंवा तुम्ही तसा विचार करू शकता की ते तुमचा विश्वासघात करतील, कारण त्यांच्याकडून तुम्हाला अवास्तव अपेक्षा आहेत. जर ते करतायत जे त्यांना करायचंय, तुम्हाला असं का वाटतं की त्याने विश्वासघात केलाय? तुम्ही त्यांच्या मताचा खरं तर आदर करायला हवा. जर तुम्ही म्हणता ते मला प्रिय आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करतो, जर तुम्ही एका माणसावर प्रेम करता, तुम्ही त्यांना जे करायचे ते करू द्यायला हवं की त्यांनी ते करायला हवं जे तुम्हाला वाटतं? बहुतेक लोकांसाठी प्रेमाचा अर्थ आहे तुम्ही ते करायला हवं जे मला पाहिजे. नाही, प्रेमाचा अर्थ आहे त्यांना जे पाहिजे ते करू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर प्रेम करणार, हो की नाही? तुमची ही एक कल्पना आहे की जर मी तुझ्यावर प्रेम करतो तर तू माझं ऐकलं पाहिजेस. नाही, जर मी तुझ्यावर प्रेम करतो, माझी इच्छा आहे की तू ते करावं जे तुला आनंद देतं, हो की नाही? तुमचा प्रिय याची संकल्पनाच ही आहे. पण सद्गुरु, याबद्दल मला एक शंका आहे. जर आपले प्रिय अशा मार्गाने चालले जे त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे, आणि आम्ही त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही त्यांना ते सांगू इच्छितो, मग तू आई असायला पाहिजे होतीस. कारण मी असं बोलत नाहीये की असं कधीच नसतं की कदाचित कुणी चुकीच्या मार्गावर चालतो आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करताय. मी असं म्हणत नाहीये की हे कधीच घडत नाही, पण तुम्ही ही भूमिका घेऊ नका की कुणीतरी चूक करताय आणि तुम्ही त्यांना ठीक करणार. ते करतायत जे त्यांना करायचं आहे, हो की नाही? त्यांना जे आता करायचं आहे ते कदाचित त्यांच्यासाठी फायदेशीर नसेल, शक्य आहे, पण तुम्ही याकडे प्रामाणिकपणे पाहायला हवं की तुम्ही यामुळे तक्रार करताय की ते त्यांच्यासाठी फायदेशीर नाही आहे, की तुम्ही यामुळे तक्रार करताय की ते तुमच्यासाठी फायदेशीर नाही आहे. मोस्ट ऑफ द टाइम इट्स दिस. बहुतेक वेळा हे असं असतं. प्रामाणिकपणे त्याच्याकडे बघा, ते तुमच्यासाठी फायदेशीर नाही आहे, पण त्यांच्यासाठी चांगलंय, कृपा करून त्यांना हे करू द्या. पण ते स्वतःचं नुकसान करतायत, हो मग तुम्हाला त्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क आहे आणि तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा. पण नेहमी असं होणं शक्य नाही आहे. नेहमी तुम्ही कुणाच्या आयुष्यात प्रवेश करून त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. जर मला तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर आधी मला ते कमवावं लागेल. मी असं एक नातं प्रस्थापित करायला हवं ज्यामुळे मी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू शकेन. जर तुम्ही तसं करू शकला नाहीत तर तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, आणि जर तुम्ही हस्तक्षेप करण्यात असमर्थ आहात तर तुम्हाला हे समजायला हवं की ती जवळीक तुम्ही कमवली नाही आहे.